नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। महिला दिवस के उपलक्ष्य में मानिकपुर पुलिस ने किया महिलाओं का सम्मान, लौटाया उनका चोरी हुआ कीमती सामान। कल 8 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में देश विदेश में महिलाओं के लिए अलग अलग कार्यक्रम आयोजित किए गए थे। उसी का अनुसरण करते हुए वसई की मानिकपुर पुलिस ने मानिकपुर पुलिस स्टेशन में सुबह के 11 बजे से दोपहर के 1:30 बजे तक महिला सम्मान कार्यक्रम का आयोजन किया, जिसमें स्थानीय महिला दक्षता समिति सदस्य के अलावा क्षेत्र की विशिष्ट महिलाओं ने हिस्सा लिया। मानिकपुर पुलिस ने इस अवसर पर 25 महिलाओं को उनके चोरी हुए कीमती सामान, जो कि चोरों के पास से रिकवरी कर लिए गए थे, लौटाए। साथ ही कार्यक्रम में हिस्सा लेने वाली सभी महिलाओं को फूल देकर सम्मानित करते हुए कुछ खास उपहार दिए गए एवं सभी को अल्पाहार करवाया गया। पुलिस द्वारा हाल ही में शुरू की गई भरोसा सेल सुविधा, डायल 112 सुविधा एवं कानून के बारे में जानकारी भी इस कार्यक्रम में दी गई। देखिए इस कार्यक्रम की कुछ तस्वीरें। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। पुलिस ठाणे आपले हार्दिक स्वागत करीत आहे। त्यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत। नमस्कार, महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आणि पुरुषांना पण हार्दिक शुभेच्छा। खूप सुत्य उपक्रम मानिकपूर पोलीस स्टेशन राबवत आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग, आताच आपली एक मीटिंग झाली होती याची, शांतता कमिटी, मुला कमिटी आणि महिला कमिटीची। आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून आमचे पीआई भाऊसाहेब यांनी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे महिलांना एकत्र आणण्याचं। पूर्वी ऍक्च्युली मी जेव्हा लग्न करून वसईमध्ये आली 20 वर्षापूर्वी, तेव्हा मी पोलिसांना खूप घाबरत होते, मला खूप भीती वाटायची। आणि मी माझी स्वतःची गोष्ट सांगते, मी स्कूटी, नवीन स्कूटी घेतली, लायसन्स वगैरे सगळं होतं, तरी पण पोलीस दिसले की मी रिव्हर्स मारायची किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गल्लीत घुसायची, इतकी मला पोलिसांची भीती होती 20 वर्षापूर्वी। पण नंतर मी पोलिसांच्या संपर्कात आले, माझ्या एक नातेवाईक माझ्याच कडे राहत होत्या, त्या डीएसपी होत्या, आणि त्याच्यानंतर पोलिसांचं येणं जाणं, बोलणं चालणं वगैरे माझ्याशी माझ्याबरोबर सुरू झालं। आणि गेली 20 वर्ष मी महिला दक्षता समितीमध्ये काम करत आहे। आणि आताची परिस्थिती इतकी वेगळी आहे की आता महिला अजिबात पोलिसांना घाबरत नाही, उलट त्यांना पोलिसांचा खूप आधार वाटतो। आता कॉलेज बाई मुली आपल्या महिला सतत पोलीस स्टेशनला येऊन आपल्या गाथा, आपल्या आपल्या ज्या त्यांच्या तक्रारी आहेत त्या मांडत असतात। आणि हा विश्वास महाराष्ट्र पोलिसांनी निर्माण केला, मानिकपूर पोलीस स्टेशन, आपल्या सगळ्या मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तांनी जो विश्वास आम्हाला दिला महिलांना, की आम्ही कधीही म्हणजे अपरात्री सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आमची तक्रार नोंदवू शकतो। आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की पोलीस तत्परतेने आमची तक्रार घेतात आणि आमच्या सहाय्याला येतात। त्याच्यासाठी त्यांनी महिला दक्षता समिती, भरोसा सेल अशा अनेक कमिटी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि अख्ख्या महाराष्ट्र पोलिसांची मी ऋणी आहे की त्यांनी खरोखर महिलांना खूप सन्मान दिलेला आहे। महिला पोलीस सुद्धा खूप कार्यरत आहेत। आणि आपल्याला जो हा पोलिसांचा आधार मिळाला तो आपण सोडू नये। आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात आणि मला काय करायचं आहे, मी कशाला मध्ये पडू, हा जो आपला अप्रोच आहे तो सोडून देऊन आपण त्या महिलांची तक्रार समजून घेऊन त्यांना मदत करायचा प्रयत्न करूया। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।